बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जी, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अशोकरावजी चव्हाण आणि सगळे मंत्री महोदय तिथे उपस्थित होते। बऱ्यापैकी सविस्तर चर्चा झाली। सकल मराठा समाजाने एक 6 मागण्या आम्ही त्यांच्याकडे पुढे ठेवल्या होत्या। सकल मराठा समाजाचे 17-18 मागणे आहेत, पण विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून 6 मागण्या आम्ही त्यांच्या पुढे ठेवल्या। कोल्हापूरला काल आमचा पहिला राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळापासून मूक आंदोलन हे आम्ही सुरू केलं होतं। असं आम्ही 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करायचा आमचा मानस आहे, पण ताबडतोब सरकारने दखल घेतली आणि सरकारांची जी भावना होती की आम्ही सकारात्मक आहोत आणि म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली आजच्या आज ही मीटिंग घेऊ, आणि म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो। सर्व समन्वयक पोहोचू शकले नाहीत, पण जेवढे शक्य होईल तेवढे राज्यातले समन्वयक इथं उपस्थित आहेत। आता या 5-6 प्रमुख मागण्या ज्या आम्ही त्यांच्यापुढे मांडल्या, त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगायचा माझा प्रयत्न आहे। पहिला विषय होता हा आरक्षणाचा। सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला एससीबीसीचा कायदा हा उडून लावल्यानंतर किंवा धुडकावून लावल्यानंतर आपण सामाजिक मागास नाही आहोत असं सिद्ध त्याने केलं, मग आपण कशा पद्धतीने जायला पाहिलं? आणि भोसले समितीचा अहवाल याच्या अगोदरच मुंबईत आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या, त्यामध्ये पहिली रिव्ह्यू पिटिशन, दुसरा रिव्ह्यू पिटिशन नाही घडलं तर क्युरिटिव्ह पिटिशन, पण भोसले समितीने सांगितलं क्युरिटिव्ह पिटिशन घ्यायची काय गरज नाही, म्हणून राहतो एकच, ते म्हणजे रिव्ह्यू पिटिशन। आणि रिव्ह्यू पिटिशन जर उठलं तर आपल्याला 338 बच्या माध्यमातून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडून 342 अच्या माध्यमातून जर इच्छा वाटली राष्ट्रपतींना तर केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाला विचारू शकते, डाटा घेऊन परत एकदा राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते आपल्याला पार्लमेंटला हा विषय जाऊ शकतो। यात मी त्यांना विनंती काय केली की तुम्ही पॅरलली ज्यावेळी रिव्ह्यू पिटिशन तुम्ही या येत्या गुरुवारीच ते दाखल करणार ही त्यांनी आम्हाला सांगितलं, येत्या गुरुवारी दाखल करणार आहेत, पण हे दाखल होत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा एक जो सुद्धा मार्ग आहे ते तुम्ही काम सुरुवात करा। तर त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे। त्यात आम्ही हेही त्यांना सांगितलं की जे हजारभर अनेक्षस जे मागच्या वेळी गायकवाड अहवाले जे दिले होते ते ट्रान्सलेटच झालेले नाहीये, त्याचं भाषांतर व्हावं लवकर आणि परत त्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी म्हणण्यापेक्षा सरकारच्याकडे ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या राहू नयेत, म्हणून तुम्ही ह्याच्यात दुरुस्त करा रिव्ह्यू पिटिशन किंबहुना या तो 338 ब आणि 341 जो एचा जो मार्ग आहे तो त्या माध्यमातून त्याला त्यांनी मान्य केलं आणि येत्या गुरुवारी ते दाखल करतात। आता विषय तो पुढच्या मागणीचा तो सारथी आहे। आता सारथी हे सगळ्यांचं हृदयस्थान आणि सारथीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपण ह्या मराठा कुणबी समाजाचं एक वेगळी दिशा या समाजाला आपण एका स्वतःच्या पायावर उभा करू शकतो, त्याच्यावरच आमची बरीच एक तास दीड तास चर्चा झाली।
त्यांनी सुद्धा मान्य केलं की जो अधिकारी वर्ग आहे ज्या पद्धतीने करायला पाहिजे अनेक गोष्टी ते त्यांच्याकडे होत नाही आणि म्हणून त्यांनी येत्या शनिवारी पुण्यात ही मीटिंग लावलेली आहे. आमची मागणी होती की तुम्ही 1000 कोटी रुपये जाहीर करा. तर अजित दादा पवारांचं म्हणणं आलं आणि मुख्यमंत्र्यांचं राजे पैशाची काही अडचण नाहीये, आमची जबाबदारी आहे जेवढं सारथी मागणी करल तेवढे आम्ही पैसे देणार, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. आणि म्हणून ती मीटिंग ही शनिवारी तिथं होणार आहे आणि माझा विश्वास आहे, माझी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की तुम्ही शनिवारी एक टेंटेटिव्ह जे सारथीचे एमडी आहेत आणि चेअरमन आहेत त्यांनी एक समोर मांडावं की आम्हाला हो आम्हाला 500 कोटी लागणार आहेत, 700 कोटी लागणार आहेत की 1000 कोटी लागणार आहेत. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आज नुसतं 500 कोटी डिक्लेअर करून टाकलं आणि परवाच असं कुठल्या तरी एकाला डिक्लेअर केलं ते पैसे वापरलेच नाही, हे असं होऊ नये. म्हणून शनिवारी आपण बसू सारथीच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये, ज्या मीटिंगमध्ये मुख्य समन्वयक हे त्या तिथं असतील आणि आपल्याला लवकरच्या लवकर त्या शनिवारी समजेल की आपल्याला सारथीसाठी 500 कोटी मिळतील किंवा 700 कोटी मिळतील. उपकेंद्र स्थापन करणार आहेत त्याच्यावर मी आता जास्त काही खोल बोलत नाहीये, ते मला वाटते अशोकरावजी चव्हाण या सगळ्या लोकांनी सांगितलं, मी माझ्या आमच्या सर्वांच्या प्रेस नोटमध्ये ते तुम्हाला देतो. त्यात अनेक महत्वाचा मुद्दा मी त्याला मांडला की आज तुम्ही स्वायत्त दिली म्हणता, आता स्वायत्त दिली तरी तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला इतर आपल्या शासनाकडे यावं लागतात, त्याच्यावर सुद्धा ते म्हटले की ठीक आहे राजे तसं तुम्हाला वाटत असेल तसं होत नाहीये. पण त्यांना अनेक शब्द मी त्यांना असं टाकला की म्हटलं की शेवटी सारथी संस्था ही काय गव्हर्नमेंट ही आर्टिकल ऑफ असोसिएशन जी आहे, ही कंपनी आहे ती, आणि म्हणून सगळेच तुम्ही गव्हर्नमेंटचीच माणसं तिथं बसवले, माजी आय एस असतील की आय एस असतील, आय एस अधिकारी असू नये तिथं, पण जे समाजासाठी जे वेळ देतात ज्यांचं समाजासाठी योगदान आहे अशा लोकांना तर तिथं घ्या तुम्ही. तर त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे की तुम्ही राजे तुमच्या समन्वयक समितीने सुद्धा सांगा आम्ही सुद्धा बघतो, तर तिथे 3-4 एक खासगी डायरेक्टर्स हे सुद्धा सारथीमध्ये घेण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. वसतिगृहाचा आमचा एक विषय होता की दर जिल्ह्यात वसतिगृह होणं गरजेचं आहे, त्या 36 जिल्ह्यापैकी 23 जिल्हे त्यांनी निवडले, त्या 23 जिल्ह्याची यादी सुद्धा आम्ही तुमच्याकडे देऊ शकतो. आता हे 23 जिल्हे कुठले वसतिगृह निवडले जिथं गव्हर्नमेंटच्या ऑलरेडी बिल्डिंग आहेत, मग ते महसूल खात्याचे असतील किंवा जलसंपदा खात्याचे असतील किंवा आणि वेगवेगळ्या खात्याचे असतील, तर त्या 36 पैकी 23 जिल्हे हे निवडलेत आणि त्याला काय फंड लागणार आहे त्याला काय पैसे लागणार आहे ते सुद्धा राज्य सरकार आम्ही जबाबदारी घेतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अण्णासाहेब पाटलांचा जो विषय ते 10 लाखाचं ते आता देतात कर्ज, तिथं आम्ही मागणी केली 25 लाख. आम्ही तिथल्या जे कर्ज देण्याचे जे सुलभ मार्ग आहेत हे त्यांना आम्ही सुचवले, त्यांनी ते मान्य केले आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे, त्याच्यावर मी शेवटच्या टप्प्यात येऊन मी बोलणार आहे काय ही समिती करणार आहे. तर त्याच्या सुद्धा ते म्हटले आम्ही राजे आम्हाला सुद्धा पटते की आता जे कर्ज सुद्धा दिलेत आपण हे बहुतांश सगळे मोठे लोकांनीच उचलले, मोठे लोक म्हणजे ज्याच्याकडे गाड्या आहेत फोर व्हीलर, जो खरा गरजू आहे त्याला जे मिळत ते अजून मिळत नाहीये, त्याच्यात गव्हर्नमेंटच्या सिस्टममध्ये काहीतरी लक्यून आहे, तो लक्यूना सुद्धा सोडवण्यासाठी आपण मार्ग काढू हे त्यांनी सांगितलं. बरेच आहेत परदेशी जायचं बरेच आहेत, शिक्षणासाठी असेल अनेक गोष्टी त्याच्यात, त्याचे सगळे मी डिटेल्स मी आता इथं घेतले नाही, ते नंतर ना ते फार लांबल प्रेस म्हणून. आता सगळ्यात महत्वाचा 5वा मुद्दा तो आहे नियुक्त्यांचा. तर 2 प्रकारचे नियुक्त आहेत, एक ते 2185 आणि जे 2014 पासून आहे. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, आता त्या मुलांची काही बऱ्याच मुलांची चूक नाही ना, तुम्ही कोविड असेल किंवा अनेक कारणास्तव असेल
की जी अपॉइंटमेंट झाले ती ठीक आहे, तुझी अपॉइंटमेंट झाली नाही पण तुम्ही त्यांना सिलेक्शन केलेलं आहे त्या मुलांची काही चूक आहे. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्यांनीही मान्य केलं, हो या मुलांची काही चूक नाहीये. मग मार्ग कसा काढायचा? तर त्यांना आम्ही सांगितलं की दोन मार्ग आहेत. एक विशेष बाब म्हणून तुम्ही देऊ शकता, कोविडमध्ये विशेष बाब देतात मग मुलांचं ठिकाण नाही, एक विशेष बाब म्हणून. दुसरी सुपरन्यूमररी अधिसंख्य जागा. जर कंटेन्जन्सी निर्माण झाली तर तुम्ही अधिसंख्य जागा देताय, गुजरातमध्ये दिले जातात, महाराष्ट्रात दिले जातात, मग ह्या मुलांना का नाही? तर त्याला सुद्धा त्यांनी अटॉर्नी जनरल कुंभकोणींना सांगितलं. ह्याच्याबद्दल तुम्ही बोला तर कुंभकोणींनी सांगितलं आम्हाला की आम्हाला 14 दिवस द्या, 14 दिवस द्या, आम्ही यातला मार्ग काढतो. जो विशेष बाब असेल किंवा सुपरन्यूमररीची वेगळ्यावेगळ्या ठिकाणी असेल त्यात आम्हाला 14 दिवस द्या, म्हणजे आम्हाला जे काय लीगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्हाला कराव्या लागतील. पण एक सरकार बोलता बोलता काय बोलून गेलं, त्याचा सरकारवर जो काय भार पडेल पैशाचा ते आम्ही सोसू. ते सुपरन्यूमररी म्हणजे काय अधिसंख्य, की त्याला तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागत नाही किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयाला जावं लागत नाही. ज्या सुपरन्यूमररीच्या अधिसंख्य जागाचे जे तुम्ही देणार त्याचा खर्च हा सरकारला सोसावा लागतो आणि ह्याची जबाबदारी ह्या मुलांची हे सरकार घेणार आहे असा हा शब्द त्यांनी दिला. पण आता यांनी 14 दिवस मागितलेत अटॉर्नी जनरल, जेणेकरून लिगल ह्याच्यातनं हे कुठं जाऊ नये आणि दिल्लीत त्यांनी जाऊ नये असा आमचा त्यांचा आग्रह आहे. परत जाऊन ते दिल्लीला जाऊन काय तुमचं काय मत आहे आणि कशात जायचं तिकडे, ज्यावेळी सुपर ज्यावेळी ह्याच्यात क्लिअर कट आहे तुमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या परवाच्या निकालामध्ये की तुम्हा म्हणजे ज्याच्या सुपरन्यूमरीचा त्यांनी उल्लेखच केला नाही, म्हणजे याचा अर्थ सुपरन्यूमरीला त्यांचा काय विरोध नाही. म्हणून अशा पद्धतीने तो एक मोठा त्यांनी मोठी गोष्ट आम्हाला सांगितली. पण आपल्याला एक थोडे दिवस थांबावं लागेल असं मला वाटतं, 14-15 दिवस जोपर्यंत अटॉर्नी जनरल त्यांचा अहवाल पुढे देत नाही तोपर्यंत. सहावा मुद्दा जो कोपाडीचा मी घेतला, मी म्हटलं 2017 जे शिक्षा झाल्यानंतर त्या जो आरोपी आहे ज्यांना शिक्षा झाली फाशीची, त्यांनी 2 वर्षानंतर एक सिस्टम आहे की 2 वर्षानंतर ते अपील करू शकतात. त्यांनी अपील केलं 2019. मग त्यांना म्हटलं की मी तुम्हाला म्हटलं, सरकारला म्हटलं आम्ही सर्वजणांनी, तुम्ही अपील करा, तुम्ही स्पेशल बेंच तिथं नेमा आणि लवकरच्या लवकर 6 महिन्यात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे पण त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं पण स्पेशल बेंचकडे आपण मागणी करावं असं परत एकदा त्यांना सांगणार आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं की 1 जुलैपासून हे फिजिकल हिअरिंग होणार आहे आणि लगेच फिजिकल हिअरिंग सुरू झालं की आम्ही ही मागणी करतो जेणेकरून हा निकाल सुद्धा ह्या 6 महिन्याच्या आज स्पेशल बेंचच्या माध्यमातून लागेल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता जे गुन्हे ज्या मागच्या सरकारने सुद्धा सांगितलं होतं की ते सगळे आम्ही मागं घेऊ, त्यातले 149 हे गुन्ह्यापैकी एकच गुन्हा असा आहे की जो त्याला मागं घेता येत नाही, पण बाकीचे 149 गुन्हे ते या आठवड्यात ते कोर्टाकडे ते अपील करणार आहेत आणि ते लवकरच्या लवकर तेही रिलीज होण्याच्या दृष्टिकोनातून ते सांगतील. ज्या टेक्निकली या लिगल जर असेल तर मला वाटतं विनोद पाटील किंवा अभिजित पाटील ते ह्याच्याबद्दल सांगतील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक समिती स्थापन करायची ठरलेली. हे जे आम्ही 6-7 मुद्दे जे त्यांच्या पुढे दिले मागण्या, एक समिती स्थापन करायची ठरलेली आहे जे सरकारच्या बरोबर दैनंदिन विकास खारगे जे आपले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत त्यांच्या बरोबर दररोज बैठका होतील आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावता येईल ह्या वॉर फुटिंगवर हे ह्या दृष्टिकोनातून सगळ्यातलं नियोजन. आता प्रश्न राहतो तो म्हणजे आम्ही मूक आंदोलन जाहीर केले 36 जिल्ह्यात जाणार, 21 तारखेला नाशिकला आहे. मग तुमचा प्रश्न असेल आम्ही काय केलं, तर आम्ही ठरवलंय की आंदोलन काय आम्ही मागे घेणार नाहीये, आंदोलन काय आम्ही मागे घेणार नाहीये, आमची सरकारशी चर्चाच चालू आहे. म्हणून परत एकदा सगळ्या राज्याचे जे समन्वयक आहेत हे नाशिकला जमणार आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि पुढची दिशा आम्ही ठरवू.
पण एक चांगली गोष्ट एवढीच झालेली आहे की त्यांनी समिती स्थापन करायला सांगितली आहे आणि या समितीच्या माध्यमातून लवकरच्या लवकर या सगळ्या सही बाबी किंवा साती बाबी ह्याच्यावर निर्णय कसा लावता येईल ह्याच्याकडे त्यांचं नियोजन असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं मी हे सगळं प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या गोष्टी बोललोय आणि काय जर राहिले असतील तर आमचे सहकारी लोक सहकारी आमचे मित्र बोलते. नाशिकला 21 तारखेला मूक आंदोलन आहे पण आता तुम्ही म्हणाल मूक आंदोलन होणार का तर माझं असं म्हणणं आहे तिथं आम्ही तिथं जाऊ आणि पुढची दिशा आंदोलनाची ठरू. म्हणजे 21 तारखेला नाशिकला मूक आंदोलन होईल काय नाही मला नाही वाटत त्यावेळी 21 ला होईल पण त्याचा अर्थ असा नाही आहे की मूक आंदोलन संपले. तिथं सर्वच राज्याचे समन्वयक तिथे येतील आणि पुढची दिशा ठरवतील. लीगल प्रोसेससाठी 14 दिवसांचा कालावधी मागितलाय सरकारने तर आपण तवीती दिली असं म्हणता येईल का पर्यंत? नाही नाही मी म्हटलं आंदोलन मागं घेतलेलं नाही. 21 तारखेला आम्ही सगळे समन्वयक तिथं बसतील परत चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल. ओके थँक्यू. समोर 6 मागण्या ठेवलेल्या आहेत. आंदोलन मागे घेणार नाही मात्र नाशिकला मूक आंदोलना दरम्यान सर्व समन्वयकांशी भेटून आंदोलनाच्या पुढच्या दिशेबाबत चर्चा करू असं संभाजीराजे छत्रपती खासदार यांनी सांगितलेलं आहे. सारथीचं उपकेंद्र स्थापन करण्यात येईल तसंच सुपर न्युमररीच्या खर्चाची जबाबदारी सरकार घेणार आहे. आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं याबाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली. कोपर्डीच्या निकालासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांना मिळालेलं आहे. तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी देखील समिती स्थापन केली जाणार असल्याचं सरकारनं सांगितल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. 23 जिल्ह्यांमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारली जाणार आहेत. काय नेमकं या बैठकीत झालं हे पाहूया. आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे सरकार. MPSC बाबत EWS किंवा खुल्या प्रवर्गात विचार होणार. शनिवारी अजित पवार सारथीबाबत पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत. संभाजीराजेंच्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. सह्याद्रीवरील बैठकीत या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याप्रमाणे आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे. तसंच MPSC बाबत EWS किंवा खुल्या प्रवर्गात विचार केला जाणार आहे. शनिवारी अजित पवार सारथीबाबत पुण्यामध्ये बैठक घेणार आहेत. सुपर न्युमररीबाबत महाधिवक्ते कळवणार आहेत. खर्चाची सर्व जबाबदारी सरकार घेणार आहे पण आंदोलन मात्र मागे घेण्यात आलेली नाहीत असंही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये 21 जूनला मूक आंदोलनादरम्यान सर्व समन्वयक एकमेकांना भेटतील आणि त्यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिलेली आहे. सह्याद्रीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याबरोबर संभाजीराजेंची चर्चा झाली 2.5 तास आणि त्यामध्ये जे मुद्दे मांडले गेले त्याप्रमाणे त्यांनी माहिती दिली. संभाजीराजेंच्या 6 मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे येत्या गुरुवारी. तसंच सारथीबाबतही पुण्यामध्ये शनिवारी मीटिंग होणार आहे पण 21 जूनला नाशिकमध्ये समन्वयकांशी चर्चा करून पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरवू असंही त्यांनी सांगितलं. त्याला टाइम लिमिट जरी नसली कोविडच्या पार्श्वभूमीवर फाईल करण्यासंदर्भात तरी सुद्धा सरकार हे तातडीने या 8 दिवसाच्या आत व्हावं अशी प्रक्रिया हे राज्याचे ऍडव्होकेट जनरल आणि सिनियर काउन्सिल जे दिल्लीमध्ये आहेत त्यांच्या लेवलला हे सगळं सुरू आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्यांनी जवळपास 7 मागण्या ह्या प्रामुख्याने बऱ्याच विषय होते पण त्यांनी सांगितलं आमचा जो इन्सिस्टन्स आहे तो काही प्रमुख विषयावर आहे आणि त्याच्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या लवकर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्या हॉस्टेल फॅसिलिटी साधारण 23 जिल्ह्यांमध्ये जवळपास जागा आयडेंटिफाय करण्यापासून 2 गोष्टी शासन करत आहे. काही ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहेत त्याला हॉस्टेल म्हणून वापरण्यासंदर्भातली प्रक्रिया ही जवळपास पूर्ण होत आहे. सकल मराठा समाजाचे 17-18 मागणे आहेत
पण विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सहा मागण्या आम्ही त्यांच्या पुढे ठेवल्या. ताबडतोब सरकारने दखल घेतली आणि सरकारांची जी भावना होती की आम्ही सकारात्मक आहोत आणि म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली आजच्या आज ही मीटिंग घेऊ आणि म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो. क्रिकेट जगतातून महत्वाची बातमी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून सुरू होतोय. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमने सामने आहेत. इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन मधील एजियस बाउल या मैदानात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनीती तयार केली आहे. तर न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आलाय. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 11 जणांचा हा संघ असणार आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा तसंच रवींद्र जाडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमरा यांचा समावेश या 11 जणांमध्ये करण्यात आलेला आहे. बातमी मागची बातमी म्हणजे